झी 24 तास एक पाऊल पुढे। गावाचं जर का अर्थकारण बदलत असेल तर का असं होऊ नये की एखाद्या गावातला असमतोल दूर होत असेल आणि त्या गावाचं अर्थकारण जर एखाद्या गोष्टीवरती निगडीत होत असेल तर मला वाटत नाही की गावकरी जे करतात आता ते चूक आहे। त्यांचा आरोप असा आहे की तुमची भक्तीकडे लक्ष नाहीये, तुमचं अर्थार्जनाकडे लक्ष आहे, पर्यटक येतात त्याच्यातून जे समृद्धी होते गावाची त्याकडे लक्ष आहे, भक्तीकडे तुमचं दुर्लक्ष होतं असा त्यांचा आरोप आहे। नाही, एकीकडे भक्तीही चालू आहेच आणि एकीकडे अर्थार्जन, अर्थार्जनही पाहिजे आणि भक्तीही पाहिजे असा दोन्हींचा। अगदी, इतर ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे? आपल्याकडे दुसरे ग्रामस्थ, आपण त्यांनाच विचारूया, काय सांगाल तुम्ही? घ्यायचाच गुरुजींना काय उत्तर द्याल? ज्या प्रकारे ते आरोप करत आहेत की गावाचं आता भक्तीकडे दुर्लक्ष होत आहे, सोन्याचा मुखवटा आणि तो सांभाळण्याकडे आणि त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीकडे तुमचं लक्ष जात आहे। मी घ्यायचाच गुरुजींच्या आरोपांकडे लक्ष देणार नाही, पण एवढंच म्हणेल की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 17 नोव्हेंबर 1997 ज्यावेळेला एक गणपतीचा मुखवटा दिव्यागरमध्ये पाटीलाजींच्या वाडीमध्ये सापडला, त्या दिवसापासून दिव्यागर हे जगाच्या नकाशावर आले आणि इतकं ओघ पर्यटकांचा वाढला। पर्यटकांचा ओघ वाढवण्यासाठी आम्ही परत सुवर्ण गणेशाची मागणी करत नसून सुवर्ण गणेशाच्या त्या माध्यमातून किंवा त्याच्या आशीर्वादातून आमच्या गावाला हे एक स्वरूप किंवा वैभव प्राप्त झालेलं आहे। तर चोरट्याने जरी ते गणेशाचा मुखवटा पळवला असला तरी त्या गणेशाचा तसाच मुखवटा आम्ही अर्थार्जनासाठी न वापरता आम्ही त्या गणेशाचं ऋण किंवा ज्या गणेशाने आमच्या गावावर जे उपकार केलेले त्या गणेशाचं ऋण म्हणून तिथे आम्ही ठेवण्याचा विचार केलेला आहे। आणि असं म्हणणं फार चुकीचं होईल की गणेशाकडे दुर्लक्ष झालं, गणेशाकडे दुर्लक्ष झालेलं नाही, आम्ही त्याच गणेशाला मानतो आम्ही आणि आम्ही एवढंही समजतो। मगाशी मी तुम्हाला एक सांगणार होतो ते राहून गेलं की आम्हालाही माहीत आहे की हा मुखवटा होता, मुखवटा हा देवाच्या उत्सवाच्या वेळेला त्यावेळेला तिथे वापरला जातो। आता सरपंच साहेबांनी सुद्धा सांगितलं की उत्सवाला वापरण्यात यावा, परंतु ज्या मुखवट्यामुळे किंवा ज्यांना लोकांना आकर्षण असेल की ज्यांना बघण्याची आवड असेल अशा वेळेला तो कुठल्या तरी लॉकरमध्ये बंद करून ठेवावा आणि भाविकांना त्याच्या दर्शनापासून वंचित ठेवावं हे पूर्णपणे चुकीचं होणार। अमोल, या संदर्भात आपण थोडक्यात पाटील आजी आहेत, त्यांचं आपण काय मत आपण जाणून घेऊया, आपण त्यांच्या मनात काय भावना आहेत ते जाणून घेऊया। आजी, इथे असा आरोप होतोय की देवा इथल्या लोकांचं भक्तीकडे दुर्लक्ष होत आहे, गणपतीकडे दुर्लक्ष होत आहे, मात्र लोकांचं लक्ष हे या गणपतीच्या त्या सोन्याच्या मुखवट्याकडे तुमच्या घरात सापडलेलं आहे, तुम्ही काय सांगाल, काय घ्यायचं गुरुजींना उत्तर द्याल? घरात सापडलंय म्हणजे काय, आमच्या वारीत मूर्ती सापडलेली नाही, भेटली म्हणजे तष्टीच्या ताब्यात दिली ती, ते तष्टीवाल्यांना सुद्धा काय नीट सांभाळता आली नाही। तुमचं गावकऱ्यांचं भक्तीकडे दुर्लक्ष होतंय आणि जो पर्यटक इकडे येतात त्याच्यामधून जर गावाला वैभव मिळालेलं आहे, समृद्धी मिळाली, प्रसिद्धी मिळाली, तिकडे गावकऱ्यांचं लक्ष आहे असा आरोप होतोय, तुम्ही काय सांगाल, तुमच्या मनात काय भावना आहेत? आरोप म्हणजे काय, तसा काय सांगता पण येत नाहीत, भक्ती पण करत होते आणि इकडे काम व्हायचे पण मागे होते, म्हणून ते देवाकडे लक्ष ठेवला नाही। देवी जर देवाकडे जर पारकरी ठेवले असते तर ती मूर्ती अशी गेली नसती ना। ठीक, तर थोडक्यात ग्रामस्थांच्या भावना काय आपल्याला कळलं। घ्यायचाच गुरुजी, शेवटचे 30 सेकंद आहेत आपल्याकडे, काय म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, एक लक्षात घ्या, बापट साहेब किंवा ते गावकरी, तुमच्यासारखाच मी एक भक्त आहे, मी तुमच्यावर आरोप केलेले नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही सोन्याचा गणपती मिळवा, सोन्याचा गणपती बसवा, पण तो स्ट्रॉंग रूम मध्ये बसवा, गणपतीच्या मंदिरात बसवू नका। गणपतीच्या मंदिरात जी परंपरेने आलेली मूर्ती आहे तिचं देवत्व जपण्याचा प्रयत्न करा, तुम्ही भरपूर उद्योग करा, भरपूर पैसे कमवा, त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं नाहीये, परंतु माझं एकच सांगणं असं आहे की आपल्या सगळ्यांकडनं दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, तर आता परत आपण तसंच जर करणार असू तर त्याच्यातल्या आपण बोध घेतला नाही असा त्याचा अर्थ होतो। मी तुमच्यावर आरोप केलेले नाहीत, माझं फक्त म्हणणं असं आहे धर्माचा पैसा धर्मासाठी वापरावा। ठीक, या संपूर्ण प्रकरणामध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं आहेच। धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल। काय याचा निर्णय लागतो, मूर्तीबाबत काय निर्णय होतो हे रविवारी आपल्याला कळणारच आहे। आपण अपेक्षा फक्त एवढीच करूया की यातून वाद निर्माण होणार नाहीत आणि शेवटी आपण एवढंच म्हणूया की गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी देव। धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।